गेल्या 2 महिन्यांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे सद्यस्थितीत मोर्शी चांदूर बाजार तालुक्यातील शेकडो हेक्टर मधील संत्रा पिकावर शंकी या कीटकाचा प्रादुर्भाव झाला आहे. या कीटकांनी लाखो रुपयांचे संत्र्यांचे पीक नष्ट केले असून भाजीपाला पिकांवरही शंकीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. भाजीपाला उत्पादकांच्या अनुसार गोबी, पालक, टमाटर यासारख्या भाज्या शंकींनी पूर्णतः नष्ट केल्या आहेत. गेल्या 5 वर्षापासून शेतकऱ्यांचे जगणे या शंकींनी कठीण करून ठेवले आहे. कृषी विभागाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार अधिक पाऊस पडल्याने शंखींची वाढ झपाट्याने होते. या शंखींच्या तब्बल 300 प्रजाती आहेत. यामध्ये काही शंख कवच धारक असतात तर काही बिना कवच देखील आढळून यांची लांबी 3 ते 4 इंच असते. दिवसा या शंखी सुसुप्त अवस्थेत पडून राहतात. इतकेच नव्हे तर रात्रीतून या शंखी प्रत्येकी 200 ते 300 जवळपास अंडी देतात. सायंकाळ होताच या शंखी पिकांवर चढू लागतात. सद्यस्थितीत गावाला लागून असलेल्या सर्व लहान मोठ्या खेड्यांमध्ये कवचधारी शंख दिसून येतात. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अधिक पाऊस झाल्यामुळे या शंखींची संख्या वाढते. दिवसा सुसुप्त अवस्थेत पडून राहिल्यामुळे या शंखींवर कीटकनाशक स्प्रेचा देखील प्रभाव पडत नाही. यामुळेच या कीटकांना संपूर्णपणे नष्ट करण्याचा कोणताच मार्ग शेतकऱ्यांना दिसून येत नाही आहे. आता शेतकऱ्यांनी नवी क्लुप्ती लढवली असून शेतात मजूर लावून या कीटकांना वेचून ते पोत्यात भरतात आणि त्यानंतर शंखींनी भरलेली पोती जमिनीत गाडली जाते. मात्र तरीही शंखींच्या संख्येत घट आलेली दिसत नाही. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुसार लाखोंचे पीक या शंखीमुळे नष्ट होत आहे. इतकेच नव्हे तर संत्र्यांची हिवरी झाडेही सुकू लागली आहेत. आता या शंखींनी त्यांचा मोर्चा गावाकडे देखील वळविला आहे. घरांच्या भिंतीवर देखील हे चढू लागले असून या शंखींच्या दुर्गंधीमुळे गावकरी हैराण झाले आहे. पिण्याच्या पाण्यातही या शंखी पडत असून आजार वाढू लागले आहेत. गेल्या वर्षी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील विशेष तज्ञांना याची माहिती दिली होती. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी परिसराचा दौरा केला होता. मात्र प्रभावित शेतकऱ्यांना कोणताही मोबदला दिला गेला नाही. एजाज खान, विदर्भ न्यूज, रिद्धपूर.